बातमी माढ्यातून आहे. आज देशामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे आणि माढ्यामध्ये भर उन्हात आलेल्या या मतदाराचा सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. टेंभुर्णी गावामधल्या रजनीकांत जगतापांनी अपघातामध्ये पाय गमावला. आज मतदानाच्या दिवशी त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. टेंभुर्णी या गावच्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. काही असे रोल मॉडेल मतदार असतात जे इतरांसाठी आदर्श असतात. ज्यांना बाहेर ऊन आहे असं वाटतं आणि ते घरात बसून राहतात त्यांनी देखील यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. सध्या म्हाळा लोकसभा मतदारसंघातील टेंभुर्णी या मतदान केंद्रावर आम्ही आहे. हे रजनीकांत जगताप आहे. 2018 यांचा अपघात झाला. अपघातामध्ये त्यांचा पूर्ण पाय निकामी झालेला आहे. सोबतच त्यांचं जे डाव्या हाताचे बोट आहे ते देखील अपघातामध्ये तुटलेले आहे. मात्र असं असताना देखील भर दुपारी उन्हामध्ये ते मतदान करायला आलेले आहे. आपण बघू शकतो की त्यांच्या उजव्या हातावर म्हणजे डाव्या हाताला बोटं नसल्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांनी उजव्या हातावर मतदान केल्याची शाई लावलेली आहे. त्यामुळे निश्चितच हे मतदार म्हणून इतरांसाठी एक आदर्श आहे आणि कडक उन्हामध्ये देखील ते आपला मतदानाचा या परिस्थितीमध्ये हक्क बजावला आलेले आहे. कडक ऊन आहे, हक्क मतदानाचा तुम्ही बजावला आलेला आहे. काय डोक्यामध्ये विचार तुमच्या येतात आता सध्याचा आजचा मतदान आणि इतकी ऊन बघून जे लोक मतदान करत नाहीत त्यांनाही देखील काय सांगणार? उष्णता जास्त असल्यामुळे लोक बाहेर पडत नाहीत, त्यामुळं मी मोकळा असल्यामुळं लवकर आलो. मतदान झालं माझं, आता घरी निघालो. तुम्ही एका पायाने अपंग झालेले आहे असं असताना देखील तुमचा उत्साह अनेकांसाठी आदर्श आहे. मतदान केलंच पाहिजे सर्वांनी. मतदान महत्त्वाचं आहे. आपल्या विकासासाठी मतदान करणं गरजेचं आहे. बरं, यावेळेस तुम्ही मतदान केलं कोणते मुद्दे तुमच्या डोक्यामध्ये होते? मुद्दे तसे काय नाहीत आपले, यायचं मतदान करायचं आणि जायचं. मतदान हा आपला काय कर्तव्य आहे म्हणून तुम्ही आले? कर्तव्य आहे म्हणून त्यामुळे आलो. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, टेंभुर्णी, म्हाडा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.